सिग्नल फॉरेस्ट उतरने एक कामाचे फाउंडेशन ही माननीय सुजीन दवेकराच्या हातातल्यान झाले म्हणून कालांतरान कोविड पॅन्डेमिक आयले कारणान एका दोन वर्ष काळाव लागलो आणि या इनॉग्रेशनाक मातसो टायम गेलो पण या गार्डनाचे आम्ही थोडे गार्डनिंग करपाचे असा थोडे लायटिंग करपाचे उरल्या लोकांच्या डिमांडा प्रमाणे हेवूय काम कंप्लीट जातले पण हे सगळे करता असताना या 8 नंबर वॉर्डाच्या या वाठारान विनीत ढवळीकर या कॉन्ट्रॅक्टरान म्हाका दिसता ह्या वॉर्डान जवळजवळ आमची सुशोभीकरण आमचे आमगेल्या मारवा बिल्डिंगे कडेन जाले त्याचे नंतर हे गार्डन इनॉग्रेशन झाले आता फॉरेस्ट रोड टू सत्यनारायण टेंपल थंय बी ऑटोरिक्साचे काम हांगा चालू जातले हांव त्या खातीर हे कॉन्ट्रॅक्टराचे बी अभिनंदन करता ते खूब फास्ट ताणें ही कामां आमकां कंप्लीट करून दिली माननीय सुदीन दळकराचे एक ध्येय आसा की कोवळे पंचायत म्हटले कारणान आमकां सदांच प्रायोरिटी पयली मेळटा आनी त्या दृश्टीकोनांतल्यान आमच्या पंच सदस्य आनी बाकी सगळी तशीच आमी सुदीन दवळीकरा बरोबर सातत्यान तांच्या बरोबर आमी आसा हे हांव कित्याक म्हणन की आतां येणारो काळ जो आसा हो इलेक्शनाचो काळ आसा आनी धवळेचे लोक म्हाका दिसता आमचे कृष्णकमल बिल्डींग पेंटींग जावपाची उरल्या आमची मारवा बिल्डींग जावपाची उरल्या ऑलरेडी ही बिल्डींग कंप्लीट इतली कंडक्ट मानसीन राहिली आसा सो थोडी थोडी लागपाचो कांय कामां उरल्यां तर इलेक्शन जातली पूण जी कामां कंप्लीट करपाचो ध्यास आमच्या आमदारान घेतलेलो आसा तुम्ही सगळ्यांनी फाटी उचो अशें हांव सगळे लोकां लागीं मागता कित्याक हांगा सगळे एज्युकेटेड लोक आसा आमकां खबर आसा कितें आनी वायट आनी जें किल्लां गोंयान हेवूय तुमकां खबर आसा